वैशालीज किचन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंबाडीचा झुणका. करायला अतिशय सोपा आणि आंबूस असा चव असलेला. ह्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक पाव अंबाडीच्या भाजीची पाने. फक्त पानेच घ्यायची आहेत, देठं घ्यायची नाही आहेत. ही भाजी स्वच्छ धुवून घेऊन बारीक चिरून घ्यायची आहे. आता ही भाजी आपण एका स्टीलच्या पातेल्यामध्ये घेऊन तिला थोडंसं ठेचून घेणार आहोत, म्हणजे ही भाजी लवकर शिजते. आपली भाजी आता ठेचून तयार झालेली आहे. आपण बघू शकता. यासोबत आपल्याला लागणारं साहित्य आहे अर्धी वाटी चना डाळीचा भरडा, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, एक हिरवी मिरची, एक चमचा तिखट, एक चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता त्यामध्ये घालत आहे आवश्यकतेनुसार तेल. झुणक्याला तेल जास्त लागतं. तेल गरम झालं, त्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा मोहरी, एक चमचा जिरे, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची. आता घालणार आहे ठेचून घेतलेली अंबाडीची भाजी. ती व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. त्यामध्ये घालणार आहे एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ. हे पण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. ही भाजी करताना गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे. आता त्यावरती झाकण ठेवून झाकणीमध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे आपली भाजी वाफेवरती पटकन शिजणार. आता ती एकदा बघून घ्यायची आहे. आता त्यामध्ये घालणार आहे अर्धी वाटी चना डाळीचा भरडा. आपल्याकडे भरड नसेल तर आपण चना डाळीचं पीठ पण टाकू शकता. त्यावरती आता पुन्हा झाकणी ठेवणार आहे. ह्या भाजीमध्ये आपल्याला कांदा किंवा लसूण घालायचा नाही. विदर्भात बऱ्याच ठिकाणी ही भाजी गौरी गणपतीमध्ये नैवेद्यासाठी केली जाते. मंद आचेवर झुणका तयार होण्यासाठी साधारण 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागतो. हा झुणका आपण प्रवासामध्ये किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकतो. हिला स्वतःची अशी आंबट चव असल्यामुळे सोबतीला लोणच्याची गरज पडत नाही. अंबाडीच्या भाजीमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असतं, त्यामुळे ही भाजी पितळीच्या, लोखंडाच्या किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये करायची नाही. शक्यतो स्टीलच्या भांड्याचाच वापर करायचा. आता आपली भाजी तयार होत आलेली आहे. ती 2 बोटांमध्ये घेऊन हाताला चिकटत नाही असं झालं की आपली भाजी झाली हे समजावं. आता त्यामध्ये थोडासा कोथिंबीर घालत आहे. अशा प्रकारे आपला अंबाडीचा झुणका तयार झालेला आहे. आपणाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला